नमस्कार, सुप्रियाज फूड वर्ल्ड मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत करंजा। करंजी बनवण्यासाठी सगळ्यात आधी करंजीचं पीठ मळून घेऊयात। तर ते पीठ मळण्यासाठी आपल्याला लागणार आहे पावशेर मैदा, 4 चमचे तूप आणि पाणी। मैदा घेतलेला आहे तुम्हाला, या पीठात 4 चमचे कडकडीत गरम केलेलं तूप घालायचं आहे। ते घालून व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे। करंजीसाठी जी लाटी करतो आपण, ती केल्यानंतर त्यात सारण भरल्यानंतर तळताना त्याच्यात फुगे येतात, ते बबल्स किंवा ते फुगे येऊ नये म्हणून हे तेल चमच्याने मिक्स करून झाल्यानंतर अशा प्रकारे पीठ व्यवस्थित हाताने म्हणून कोरडं असतानाच पूर्ण तूप त्यामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे। मगच पाणी टाकून मळायचं आहे, त्याच्यामुळे अजिबात त्याच्यामध्ये फुगे बबल्स अजिबात काही येत नाही। एकदम छान सुंदर क्रिस्पी अशी आपली करंजी होते। या चमच्याने 4 चमचे तूप घेतलेलं आहे। तूप जास्त घ्यायचं नाहीये, पावशर पिठाला 4 चमचे तूप घ्यायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हे तूप यात मिक्स झालेलं आहे। यात थोडं थोडं पाणी टाकून, एकदम थोडं थोडं पाणी टाकून जसं लागेल तसं गरजेनुसार पीठ मळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मऊसर असं पीठ मळून घ्यायचं आहे। पावशर पिठाला जवळजवळ 1/2 ग्लास पाणी लागलेलं आहे। आता हे 10 ते 15 मिनटं असंच झाकून ठेवायचं आहे आणि सारण करून घेऊयात। करंजीचं सारण तयार करण्यासाठी लागणारं साहित्य आहे, 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे किसून, 1/2 वाटी रवा घेतलेला आहे, रवा बारीक जाड कसाही घेऊ शकता। करंजीचं सारण तयार करण्यासाठी लागणारं साहित्य आहे, 1 वाटी खोबरं किसून घेतलेलं आहे, 1/2 वाटी रवा घेतलेला आहे, बारीक रवा घेतलेला आहे, तुम्ही जाडसुद्धा घेऊ शकता, 1 चमचा खसखस, 2 चमचे तीळ आणि ड्रायफ्रुट्स तुम्हाला हवे तितके घेऊ शकता। साधारणतः हे 1 वाटी झालेले आहेत आणि 1/2 वाटी पिठी साखर। सगळ्यात आधी तूप टाकण्याच्याही आधी खसखस कढई कोरडी असतानाच भाजून घ्यायची आहे। अगदी 1 ते 1.5 मिनिटात खसखस भाजून होते, ती काढून घ्यायची। 2 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे, त्यात 1 वाटी किसलेलं खोबरं परतून घ्यायचे। छान गोल्डन कलर आलेला आहे या ठिकाणी, आपले खोबरं भाजून झालेले आहे। बारीक गॅसवर गोल्डन कलर येईपर्यंत छान भाजून घेतलेलं आहे। 1 चमचा तुपात रवा भाजून घ्यायचा। खसखस छान बारीक करून घ्यायची आहे, ज्याच्यामुळे करंजीमध्ये एक छान असा खसखसचा स्वाद येईल। त्याच्यासाठी बारीक करून घ्यायची आपल्याला ही खसखस। रवा पण छान खरपूस भाजून झालेला आहे, तोही काढून घेऊया। 1 चमचा तुपात हे ड्रायफ्रुट्स भाजून घ्यायचे आहेत, यांना जास्त भाजायचं नाहीये, अलग 2 ते 3 मिनिटं। या ड्रायफ्रूट सोबतच तिळे भाजून घ्यायचे आहे। सगळ्यात शेवटी बेदाणे, सगळे ड्रायफ्रुट्स आणि तीळ 2 ते 3 मिनिटं छान बारीक गॅसवर भाजून घ्यायचे आहे। कढई गरमच असल्यामुळे 2 ते 3 मिनिटात सगळे ड्रायफ्रुट्स एकदम छान फ्राय झालेले आहेत, मनुके एकदम असे गोल फुगून टम झालेले आहेत। आता हे पण सगळे ड्रायफ्रुट्स काढून घ्यायचे आहेत।
या सगळ्या मिश्रणात बारीक केलेली खसखस, पिठी साखर, अर्धा चमचा वेलची, साखर आणि जायफळ याची पावडर केलेली आहे ती अर्धा चमचा टाकायची आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. अशा प्रकारे आपलं करंजीसाठी लागणारं सारण तयार झालेलं आहे. पीठ छान मुरलेलं आहे. तुम्हाला खूप घाई असेल तर 10 मिनटं पीठ मुरत ठेवलं तरी चालतं, आणि जर तुमच्याकडे वेळ असेल तर अर्धा तास पीठ ठेवलं तरी चालतं. आता हे पीठ सुरुवातीला असं चिचून घ्यायचं आहे. आपल्या करंजा एकदम खुसखुशीत मऊ होण्यासाठी, तोंडात टाकताच विरघळण्यासाठी आपल्याला हे पीठ असं व्यवस्थित चिचून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर मुसळ नसेल तर तुम्ही लाटण्याने सुद्धा असं करू शकता. पाच ते 10 मिनटं व्यवस्थित चिचून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता हाताला सुद्धा लगेच जाणवतं पीठ खूप मऊ झालेलं आहे. पीठ मऊ झाल्यामुळे लाटी एकदम छान येणार आहे, आणि करंजी सुद्धा खूप छान खुसखुशीत तोंडात टाकताच विरघळणारी अशी करंजी होणार आहे. लाट्या एक समान येण्यासाठी अगोदरच आपण त्याचे एक समान असे गोळे करून घेणार आहोत. अशा प्रकारे गोळे करून घेतलेले आहेत. आता हा एक गोळा घेऊन थोडस मैदा लावून घेतलेला आहे. खूप मैदा घ्यायचा नाहीये, नाहीतर तो तेलात सुटेल. आणि एकदम पातळ अशी लाटी लाटून घ्यायची आहे. अशा प्रकारे पातळ लाटी लाटून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता किती पातळ लाटी ही लाटून घेतलेली आहे. ती या साच्यात घ्यायची आहे. एक चमचा सारण यात घ्यायचा आहे. हे प्रमाण एकदम लहान मुलांना जरी दिलं तरी ते एक पूर्ण संपू शकतात. लहान मुलं देखील जास्त करंजी त्यांनाच गेली नाही तर ती वाया जाते. त्यापेक्षा अशा लहान साईजमध्ये केल्या तर लहान मुलं सुद्धा संपू शकतात. तर ही यावर आधी झाकून घ्यायची. त्याचे टोक जे आहे ते व्यवस्थित चिकटले पाहिजेत, नाहीतर करंजी फुटून त्यातलं सारण तेलामध्ये मिक्स होऊ शकतं. त्याच्यामुळे पाणी लावून दूध लावायचं नाही आहे. दूध लावल्यामुळे करंजी लवकर खराब होते. आणि हे प्रेस करून घ्यायचे. जास्त असलेलं पीठ हे काढून घ्यायचे. अशा प्रकारे काढायची आहे. अलग काढून घ्यायची. अशाच प्रकारे सगळ्या करंजा करून घ्यायच्या. अशा प्रकारे करंजा भरून घेतलेल्या आहेत. तेलही गरम झालेलं आहे. तेल बारीक गॅस करायचं आहे तेलाचं, आणि हळूच सोडायचे आहेत. एकदम सोडल्या की तेल हातावर उडू शकतं, त्यामुळे अलग सोडायचे आहेत.
तुमच्या कढई मध्ये जेवढे बसतील तशा टाकून अशा गोल्डन कलर होईपर्यंत व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत खरपूस। या करंज्यांना गोल्डन कलर आलेला आहे। अशा प्रकारे आपल्या करंज्या तयार झालेल्या आहेत। एकदम कुरकुरीत अशा या करंज्या झालेल्या आहेत। तुम्हीही अशा करंज्या नक्की करून पहा। हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। अजूनही तुम्ही माझे चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा आणि शेजारी आलेल्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।